ग्रामीण भागातल्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि या उद्देशाने अकोला इथल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी कृषी तंत्रज्ञान प्रसार आणि प्रभाव मेळाव्याचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी आवर्जून हजेरी लावली. पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशनच्या कृषी तंत्रज्ञान प्रसार मेळाव्यासाठी अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, अकोला इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यापीठानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल कुलगुरू रवी प्रकाश दाणी यांनी समाधान व्यक्त केलं. हमारे विश्वविद्यालय के जो प्रयास है उसमें आप जो हमारी मदद कर रहे हैं इसलिए हम हमारी कृतज्ञता व्यक्त करते हैं और उम्मीद करते हैं कि आप इसी तरह से हमारे किसानों तक ये संदेश पहुंचाने का जो हमारा प्रयास है उसमें हमारी सहायता करते रहेंगे. आपने जो परिश्रम लिए हैं और जो सफलता हमें दिलवाई है इसके लिए हम विशेष तौर पर आपके आभारी हैं. कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं तंत्रज्ञान, माती परीक्षण, बीज प्रक्रिया किंवा हवामान अंदाज या विषयाची माहिती रिलायन्स फाउंडेशन मार्फत पोहोचवण्यात येते. याशिवाय इतर माहितीसाठी हेल्पलाइनचा वापर तुम्ही करू शकता अशी माहिती डॉक्टर गंगा विद्या यांनी दिली. ये सब इसी के ऊपर काम करते आ रहे हैं बहुत वर्षों से, तो इनके पास जो भी ज्ञान है हम उसे आपके समझ में आने वाले भाषे में आप तक पहुंचाना चाहते हैं. बस कमी ये रह गई है कि आप उन सवालों को पूछ नहीं रहे हैं. हमको पता कैसे चलेगा कि आपको इस प्रश्न की जरूरी है, इस प्रश्न की जवाब की जरूरी है. ये जो कमी है उस रास्ते में हमें बीच में आके आपको मदद करनी पड़ रही है. यहाँ पे रिलायंस फाउंडेशन ने इस सोच को लेके आगे आया हुआ है. आप तक इन सब सवालों के जवाब पहुंचाने हैं और यही नहीं आप में ये सोच कि ऐसा सवाल पूछा जा सकता है इसको लाने के लिए भी हमारा श्रेय लेते हैं. रिलायन्स फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय, तसंच फाउंडेशनच्या वैद्यकीय कॅम्पचा ग्रामीण भागातल्या महिलांना मोठा फायदा होतोय. रिलायन्स फाउंडेशनमुळे आम्हाला खूप मदत झाली कारण खेडे विभागातील महिला ह्या स्पष्ट बोलू शकत नाही, पण आमच्या घरपोच घरपोच आमची या रिलायन्स फाउंडेशनने सेवा केली त्यामुळे आमच्या महिला बोलू शकल्या आणि त्यांचे जे गुप्त रोग आहेत ते सुद्धा सांगू शकल्या. महिला म्हणजे हे स्पष्ट का बोलू शकत नाही की त्यांना जे गुप्त रोगाची बिमारी असते आणि ते पुरुषासोबत किंवा डॉक्टरला सुद्धा सांगू शकत नाही, पण ही सेवा आम्हाला घरपोच मिळाल्यामुळे आम्हाला खूप आमच्या महिलांना खूप फायदा झाला. विदर्भातील वाढत्या आत्महत्येला आळा बसावा या उद्देशानं रिलायन्स फाउंडेशननं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत तंत्रज्ञानाची माहिती देण्याचं प्रभावशाली काम सुरू केलंय. या प्रयत्नांना यशही मिळतंय. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अकोला.